इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता मोफत सायकल। होय, अगदी बरोबर ऐकलं आपण, 8वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मोफत सायकल मिळणार आहे। कारण प्रशासनाचा नवीन निर्णय जाहीर झालेला असून याबाबतचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर काय आहे ही मोफत सुविधा आणि काय आहे याची माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा। चला तर आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर यामध्ये म्हटलेलं आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांमधील 125 इतक्या जास्त मागास तालुक्यातील जे विद्यार्थी 8वी ते 12वीपर्यंत शिकत आहेत अशा मुलींना, बघा, अशा मुलींना अगदी मोफतपणे सायकलचे वाटप केले जाईल। याबद्दल आता महत्त्वाचा शासन निर्णय 2022 जाहीर केला होता। या निर्णयामध्ये निर्गमित केले होते की यासाठी एकूण 3000 रुपये इतके अनुदान मंजूर केले जाईल। परंतु यामध्ये शिंदे सरकारने आता वाढ केली असून अनुदानाची जी काही रक्कम असेल ती 5000 रुपये इतकी निश्चित केली आहे। यासोबतच अनुदानाची जी काही रक्कम असेल ती मुलींच्या खात्यावर थेट जमा केली जाईल। जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावायचा असेल आणि या योजनेबद्दल संपूर्ण पात्रता व अटी जाणून घ्यायच्या असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण यामध्ये पुढे पाहूया। यामध्ये या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय असणार आहेत ते बघूया। तर अर्ज करणारी व्यक्ती ही मुलगी असावी, म्हणजे मुलींसाठीच ही योजना आहे, आणि ती मुलगी इयत्ता 8वी ते 12वी यापैकी कोणत्याही वर्गामध्ये शिक्षण घेत असावी। अर्ज करणाऱ्या मुलीच्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर कमीत कमी 5 किलोमीटर इतके असावे। अर्ज करणारी मुलगी कोणत्याही शासकीय जिल्हा परिषद शासकीय आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत असावी। यासोबतच तिथून दररोज त्या मुलीचे येणे जाणे असावे। ह्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या मुलीच या योजनेसाठी पात्र ठरतील। मग आता या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर आवश्यक अशी कागदपत्रे कोणती लागणार आहेत? तर अर्ज करताना मुलीला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल। त्यामध्ये मुलींचे आधार कार्ड, रेशन कार्ड, यासोबतच पासपोर्ट साईज फोटो, बोनाफाईड सर्टिफिकेट, आदिवासी प्रमाणपत्र, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, यासोबतच सायकल खरेदी केल्याचा पुरावा, या अनुदानांची पूर्तता काय त्या विद्यार्थिनींना करावी लागेल। अनुदानाच्या माध्यमातून ज्या कुणी पात्र मुली ठरत असतील त्यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून DBT द्वारे एकूण 3500 रुपये रक्कम पहिल्या टप्प्यात मुलीच्या खात्यात जमा केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थी मुलींना 1500 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाईल। या योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या मुली इच्छुक असतील त्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा आणि आपला अर्ज सादर करावा। तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो की 8वी ते 12वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्या मुली आहेत त्यांना आता मोफत सायकलीचे वितरण केलं जाणार आहे आणि त्यांना मिळणारी जी पूर्वीची रक्कम होती 3000 रुपये ती आता 3000 वरून 5000 रुपये करण्यात आलेली आहे। तर मग वाट कशाची बघताय? लवकरात लवकर यासाठी अर्ज करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थिनींना आपण शेअरही करा। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे चॅनल जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना आपण सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, चला तर मी आता आपली रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।